निकीबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया. महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे ठेवले मत. ठाण्यात दारूच्या नशेत एका इस्माने कुटुंबावरच झाडल्या गोळ्या. उच्चभ्रू इमारतीमधील खळबळजनक घटना. आणि राजाभक्षा मंदिरात 2 वर्षाच्या कोरोना काळानंतर भक्तांनी केले उत्साहात दर्शन. सकाळी 5 वाजेपासूनच मंदिरात भक्तांनी केली गर्दी. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. कोल्हापुरात नाना पटोले प्रतिक्रिया देत म्हणाले की महाराष्ट्र पुरोगामी आहे. धर्माच्या नावाने निवडणुकीत भाजपाने मत मागितली असून सर्व आघाड्यांवर भाजपा अपयशी ठरल्याचा आरोप पटोले यांनी केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे कोरोना काळात ज्या पद्धतीने काम केले त्याचा निकाल आता दिसत असून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नवीन कोळसा खाण निर्मित न करणे, रोजगार निर्मित न करणे आणि विद्युत प्रकल्प कोळसा पुरवठा करणे या सर्व गोष्टींमुळे देश अंधारात चाललाय अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि शाहू महाराजांच्या जन्म आणि कर्मभूमीवर ही निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं धर्माच्या नावानेच त्या ठिकाणी मतं मागण्याचा जो प्रयत्न केला, केंद्राचं भारतीय जनता पार्टीचं सरकार प्रत्येक गोष्टीवर अपयशी ठरलं. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून देशाला आर्थिक खाईत ठोकून घेतलं, देशाला 50 वर्षांनी मागं नेलं आणि हे सगळे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या भूमीमध्ये करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला. पुरोगामी महाराष्ट्राने कोल्हापूरमधून एक संदेश केंद्रातल्या भाजपच्या सरकारला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आज जो निकाल येतो आहे की काँग्रेसच्या उमेदवार आमच्या जयश्रीताई जाधव या चांगल्या मताने निवडून यायला जी सुरुवात झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बद्दलची भूमिका आमची आहे. आम्ही विधानसभा आणि लोकसभेबद्दलचं कुठलंही आता त्याबद्दलचं आमची चर्चा नाही. त्याच्यामुळे या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं जे गेल्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम सरकारने केलं त्याचा निकाल आता आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या 8 वर्षामध्ये नवीन कोळशाच्या खाणीची निर्मिती न करणं, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती न करणं आणि कोळसा जो मोठ्या प्रमाणात विद्युत प्रकल्पाला लागतो तो कोळसा पुरवठा न होणं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देश अंधारात चाललेला अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि केंद्र सरकारची जी पॉलिसी आहे की देशाला आर्थिक खाईतमध्ये नेऊन आणि रोजगार मुक्त म्हणजे रोजगार विना ठेवायचं आमच्या तरुणांना अशा पद्धतीची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेचं निश्चितपणे आज सगळ्या लेवलवर निषेध केंद्र सरकारचा भारतीय जनता पार्टीचा होता. ठाणेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ठाण्यात गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. माजीवाडा येथील एका उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीने मधाच्या अंमलाखाली आपल्याच कुटुंबियावर गोळीबार केला, परंतु सुदैवाने कुठल्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी 51 वर्षीय राजेश मोहनलाल शर्मा या आरोपीस ताब्यात घेतली असून त्यांची बंदूक देखील जप्त केली आहे. ठाणे शहरात एका इस्माने दारूच्या नशेत स्वतःच्या कुटुंबियावर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एकीकडे काल नाश्ता दिला नाही म्हणून एका सासऱ्याने आपल्या सुनेची गोळी घालून हत्या केली, तर दुसरीकडे घरगुती वादातून एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत आपल्याच मुलावर गोळ्या झाडल्या.
तर आज ठाण्यातील माचीवाडा परिसरात असलेल्या लोढा लक्झेरिया कॉम्प्लेक्स मधील क्लेनमॉन इमारतीच्या 23व्या मजल्यावर राहणाऱ्या राजेश मोहनलाल शर्मा या 51 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या कुटुंबियाशी वाद घालण्यास सुरुवात केली। प्राप्त माहितीनुसार त्याचे तीनही मुलं काहीही काम न करता वडिलांच्या पैशावर अवलंबून असल्याने घरात वारंवार वाद होत असतात। तर सायंकाळी 7च्या सुमारास मद्धुंद अवस्थेत असलेल्या शर्मा यांनी आपल्या परवानाधारक पिस्तुलातून 5 गोळ्या झाडल्या। यात दोघांना किरकोळ जखमा झाल्या, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती कापूर बावडी पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी दिली। तसेच पोलिसांनी आरोपी शर्मा याला ताब्यात घेतले असून त्याचे रिव्हॉल्वर देखील जप्त करण्यात आले आहे। आपका नाम बताइए और विकी, क्या हादसा हुआ है? विकी राजेश शर्मा। सो मतलब डैड ने घर पे फायरिंग की पी के, क्योंकि हमेशा वो करते हैं, झगड़े करते रहते हैं। तो आज भी उनका मूड अच्छा नहीं था, गुस्सा था, मम्मी को मारने चले, बीच में हम आए तो गोलियां चलाई उन्होंने घर पे। कितने गोलियां चलाई? 5 राउंड। इसमें किसको दुखापत हुए? मेरे छोटे भाई को लगा हाथ पे। एक्चुअली क्या कारण है ये सब होने के कारण? कारण कुछ नहीं है, वो अपने मेंटली अनस्टेबल है, वो अपने आपे में नहीं रहते, जो भी दिखता है उनसे झगड़ा करना चालू कर देते हैं। इससे पहले कभी उन्होंने पहले भी फायरिंग की थी, उनका लाइसेंस जब्त था, मतलब लिया गया था पिस्टल, अब वापस मिल गया उनको। तो अभी क्या गुनाह नोन कर रहे हैं? किसके कौन गुनाह नोन कर रहे हैं? मतलब गुनाह क्राइम कंप्लेंट मम्मी ने किया और हम लोग ने किया। आज सायंकाळी 6:50 दरम्यान आपल्या कापूरबावडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये क्लिअरमाउंट लोढा लक्झरिया माजीवाडा या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 2306 जे इसम राहतात राजेश मोहनलाल शर्मा व 51 वर्ष यांच्या बाबतीमध्ये फायर झाल्याची किंवा यांनी फायर झाल्याची माहिती मिळाली। तर आता सकृतदर्शनी अशी माहिती मिळत आहे त्यांना, आम्ही ज्यांनी फायर केलेला आहे शर्मा यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडचे जे रिव्हॉल्वर त्यांनी वापरलेले आहे ते सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि जे राऊंड देखील फायर झालेले आहेत, राऊंड फायर झाल्यानंतर जो बुलेटचा एक विशिष्ट भाग ज्याला आपण पुंगळी म्हणतो ते सुद्धा आपण ताब्यात घेतलेलं आहे। यामध्ये माहिती अशी मिळते त्या जे आहेत जे शर्मा म्हणून आहेत ते अंडर इन्फ्लुएन्स ऑफ लिकर आहेत, मद्याच्या प्रभावाखाली आहे, त्यांनी मद्यप्राशन केलेलं आहे। तर त्यांना विचारता त्यांनी सांगितलं की ते आजच नव्हे तर गेल्या कित्येक दिवसापासून कुटुंबामध्ये वादविवाद चालू आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत आणि त्यांची अशी धारणा आहे किंवा त्यांनी आम्हाला सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्यांना 3 मुलं असून तिन्ही मुलं कुठलाही यांचा आर्थिक सोर्स वगळता इतर कुठलेही कामधंदा करत नाही आणि कुटुंबावर मुलांवर बायकोवर नाराजीच्या या भावनेतून आज दुपारी वादावादी झाली। त्यांचं पर्यावसन त्यांचं एकमेकांच्या धरपकडमध्ये झालं आणि शर्मा यांचा असा समज झाला किंवा त्यांनी अशी माहिती दिली की मला त्यांनी धरून ठेवलेलं होतं आणि तिथून सुटका होण्यासाठी त्यांच्याजवळ ते परवानाधारक जे रिव्हॉल्वर होतं त्या रिव्हॉल्वरवरून त्यांनी फायर केला। सुदैवाने या फायरमध्ये कुटुंबातील कोणीही किंवा बाहेरचं असं कोणीही जखमी झालेलं नाही। सध्या गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि पुढील कार्यवाही आपण करत आहोत। रिव्हॉल्वर हे लायसन त्यांनी काढलेलं आहे, लायसन त्यांचा आम्ही ते परवानासुद्धा बघितला, त्यानुसार त्यांनी ते नोंदी आहे त्यांच्याला परवान्यामध्ये, त्याही आपण बघितलेलं आहे आणि पुढे आता FIR नोंद करून पुढे ते कामकाज चालेल, तपास त्या पद्धतीने पुढे बाबी काही क्लिअर होतील। सध्या एवढी आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे। बॅकग्राऊंड काय आहे? नाही, सध्या त्यांचं जे त्यांच्या बोलण्यावरून इन्कम सोर्स जे आहे त्यांचा, तर त्यांचे काही आउटलेट आहेत, त्यांना त्याच्यातनं काही संपत्ती आहे किंवा घर भाडे वगैरे मालकीचं भाडेतत्वावर दिलेले गाळे वगैरे आहे, त्याच्यातून त्यांना उत्पन्न मिळतं आणि त्यावर ते त्यांचं संपूर्ण परिवाराची गुजराण चालते। सध्या इथपर्यंत माहिती आहे। आता जी एकंदरीत परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारे ज्या ठिकाणी त्यांचे जे इतर कुटुंबीय आहेत त्यांचे स्टेटमेंट याच्यावर आपण सध्या फिर्याद घेण्याचं काम चालू आहे। त्या फिर्यादीचे कंटेंट, एकंदरीत परिस्थिती, सापडलेल्या वस्तू यांच्या आधारे आपण योग्य ती कलम लावण्याची दक्षता घेतली। सर, याआधी सुद्धा त्या रिव्हॉल्वरमधून काही राऊंड फायर झाले होते का? आणि याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आधी फायर झाल्याची कुठेही नोंद नाही, परंतु तो तपासाचा भाग आहे, ते आपल्याला नंतर कळणार।
अनेक ठिकाणी हनुमान जयंती निमित्त उत्साह बघायला मिळाला, तर मंदिरामध्ये लोकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. त्याचबरोबर राजाबक्षा येथील हनुमान मंदिरात देखील भक्तांनी सकाळी 5 वाजेपासूनच येण्यास सुरुवात केली होती. 2 वर्ष कोरोना निर्बंध असल्याने भक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागले, परंतु आता कोरोना निर्बंध पूर्णपणे हटल्याने लोकांमध्ये दर्शनासाठी उत्साह दिसला. तर मंदिराच्या वतीने भक्तांसाठी थंड पाणी तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर सुंदररित्या सजवण्यात आले होते. मेरा नाम है राजेश शिवाजीराव मोहिते. ये मंदिर है 400-500 साल पुराना है और यार वहाँ 8 दिन से राम जन्म से हनुमान जयंती तक अभी उत्सव ही चालू है और कल हमने शाम को कल महाप्रसाद है सबके लिए और यहाँ विदर्भ के और मराठवाड़ा के सभी भक्त आते हैं, दूर दूर से आते हैं. कहाँ से लोग आते हैं? विदर्भ, पूरे महाराष्ट्र से आते हैं, विदर्भ से आते हैं, नागपुर. तो एक जागृत मंदिर है, बहुत बड़ा जागृत मंदिर है. कितने साल से? ये 300-400 साल से चल रहा है. मेरा नाम शिरीष गुजर है, मैं मंदिर के सेवा की हूँ एक, और पूजा पाठ भी थोड़ा करते हैं हम. और आज के दिन का विशेष यह है कि सुबह 4 बजे से ही भक्त लोग दर्शन के लिए आना स्टार्ट हो जाते हैं और रात को 10-11-12 बजे तक ही लोगों के दर्शन चलते हैं. इस कोविड काल में जब 2 साल से मंदिर में बंद था, लोगों के भक्त वगैरह नहीं आ रहे थे, तो बड़ा विचित्र माहौल लग रहा था. पर आज ऐसा लग रहा है कि वाकई में कोरोना यहाँ इस देश से चला गया है बजरंग बली की कृपा से. और सभी लोग बड़े प्रसन्न हैं कि भगवान के खुले मन से दर्शन हो रहे हैं. लोगों के लिए क्या क्या सुविधा? लोगों के लिए है पानी की व्यवस्था करी हुई है, जगह जगह पर ठंडे पानी की व्यवस्था है, महाप्रसाद वितरण हो रहा है पीछे की साइड में, तो जो भी भक्त आ रहे हैं उन सभी को महाप्रसाद वितरण कर रहे हैं हम लोग. तालुक्यातील करेटगाव गावात 14 एप्रिलच्या मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरवर काही समाजकंटकांनी ब्लेड मारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली. यामुळे आंबेडकर अनुयायांनी प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत धामणगाव बाबुळगाव रस्ता चक्काजाम केला होता. तब्बल 2 ते 3 तास हा चक्काजाम होता. जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका आंबेडकर अनुयायांनी घेतली होती. आंबेडकर अनुयायांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवत समाजकंटकांना अटक करण्याची जोरदार मागणी केली. आंबेडकरी जनतेने रस्ता रोको केल्याने करळगाव येथे धामणगाव यवतमाळ रोडवर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर आंबेडकर अनुयायांना शांत केले. यावेळी घटनास्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता आणि दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तसेच घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. जर 24 तास आरोपीला अटक करण्यात आली नाही तर संपूर्ण यवतमाळ जिल्हा बंद करण्यात येईल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना भीम टायगर सेनेचे विशाल कुमार राऊत यांनी सांगितले आहे. घटनास्थळी बाबुळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र जेदे, बाबुळगाव तहसीलदार विठ्ठल कुंबरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध पक्षी तसेच मोठ्या प्रमाणात प्रशासन लगेच घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले होते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. विशाल कुमार राऊत, भीम टायगर सेना युवा प्रवक्ता तथा विदर्भ प्रसिद्धी प्रमुख. आज यवतमाळ जिल्ह्यातील करडगाव या गावामध्ये काही जातीयवाद्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरला काल 10:30 रात्रीला चिरफाड केलेला आहे. अतिशय नीच अशी असा प्रकार त्यांनी केलेला आहे. तेव्हा या पोलीस प्रशासनाला मी जाहीर आवाहन करतो की त्यांनी येत्या 24 तासाच्या आत आरोपींना जर अटक केलं नाही तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आंबेडकरी संघटना, राजकीय पक्ष तथा सर्व समाज निषेध आंदोलन म्हणून कर्फ्यूसुद्धा लावू शकतो.
आणि पूर्ण यवतमाळ जिल्हा सुद्धा बंद ठेवू शकतो म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी येत्या 24 तासांमध्ये जो कोणी आरोपी असेल त्याला तात्काळ जेरबंद करावं, अन्यथा संपूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त करेल. धन्यवाद. जय भीम. सर, कसं आहे, एक ग्राम तळगाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या आपण जी पारंपरिक पद्धतीने रॅली म्हणतो त्या रॅलीचं समापन झालं 10 वाजताच्या दरम्यान. ती रॅली संपतो गावकरी नंतर 1-1.5 तासानंतर पोलीस पाटील यांना फोन आला की बस स्टँडवर कोणीतरी अज्ञात इसमानं तर बॅनर कुठल्या तरी वस्तूनं फाडलं. लगेच आम्हाला फोन आला आणि घटनास्थळी पोहोचली आणि शक्यतो तर तसा प्रकार खर्च आलेला. त्यानुसार पोलीस स्टेशनला कल 295 होते आणि अज्ञात आरोपींना गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तपासाच्या अनुषंगानं बरेचसे बारकावे मी पाहत आहे, दमदाटा घेत आहेत. मग ते गावकऱ्यांना सुद्धा विचारपूस चालू होती की काही कोणा केला असं. या पद्धतीनं प्रत्येक अँगलनं तपास करणं सुरू आहे. परंतु काही लोकांचा रोष असून त्यांनी या प्रकारे थोडासा एक रस्ता अडवणुकीचा म्हणा किंवा त्या पद्धतीचा प्रकार जो एक रोष होता तो एक चांगला काही लोकांच्या जनतेच्या माध्यमातून इतर प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सामंजस्याने तो जो आहे प्रकार मिटवण्यात आलेला. राहिल्या उर्वरित जो गुन्हा दाखल आहे त्या तपासा झाला तो लवकरात लवकर आम्ही निकाली काढणार आहोत. लवकर लवकर आरोपी अटक करू ज्या या पद्धतीने निगेटिव्ह करता येईल जे IPCनुसार आपल्याला सांगितलेलं आहे त्या होती निश्चितच अशी आम्हाला आशा आहे. आव्हान हेच आहे की अशा प्रकारच्या ज्या रॅलीच्या संबंधाने किंवा असं एक धार्मिक बाब समोर करून काही जे आपल्याच समाजातील जे समाजकंटक लोक असतील किंवा इतर कोणी की जे ज्यांना असं वाटतं की हे सगळं व्यवस्थित मांगल्य चालू नाही अशीच काही जे कोणतेही असे जे समाजकंटक असतात ते कोणते धर्माचे नसतात, कोणत्या जातीचे नसतात. एक विकृती असते समाजातली, त्या विकृतीवर फारसा विचार न करता प्रत्येकाने आपापला काय सद्भाव ठेवून आपलं चांगलं मार्ग काढता येतील जे जेणेकरून शांती सुव्यवस्था व्यवस्थित राहील, आबादित राहील व गावचा विकास होईल. हेच आव्हान आहे की कोणत्या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये किंवा बाहेरून घेणाऱ्या कोणी कोणते मंडळी असतील त्यांच्यावरसुद्धा ते सांगतात त्याबद्दल विश्वास ठेवून आपले नाक कान डोळे वगैरे ठेवायचे आणि योग्य त्या पद्धतीने पोलीस प्रशासन सहकार्य करत आहे आणि प्रत्येक वेळेस करतच राहत. आपल्याकडे काय मागणी केलेली, आपण काय त्यांना आश्वासन दिलेलं आहे? आमच्याकडे मागणी आहे की बा जे अज्ञात आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शोध घ्या आणि त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करा. तर ह्या या बाबीचा उलगडा आम्ही काल रात्रीपासूनही त्यांना सांगत आहे की आपण दिलेल्या फिर्यादनुसार आपण आम्ही कारवाई करत आहोत. काही लोकांना आपण चौकशीच्या अनुषंगाने बोलवत आहोत, त्या संबंधित तपास चालू आणि लवकरात लवकर जसे आरोपी निष्पन्न होतील त्या पद्धतीने पुढचा तपास करून त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवली. VKB न्यूजसाठी बाभुळगाव यवतमाळमधून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिक्रिया देत म्हणाले की कोल्हापूर पोटनिवडणुकीत स्वतः उद्धव ठाकरेंनी लक्ष घातलं होतं, काही झालं तरी यश आम्हाला मिळणार अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला असे मत त्यांनी मांडले. तसेच काही वेगळे विषय घेऊन जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, त्यातून मत मिळतात की काय असाही प्रयत्न झाला. पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात त्याला थारा मिळाला नाही आणि अतिशय चांगल्या मताने जाधवताई निवडून आल्या अशा प्रकारची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. मी हनुमान जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्या महाराष्ट्राचं आत्ताची जी पोटनिवडणूक आहे आपल्या कोल्हापूरची, तिकडे लक्ष लागलेलं होतं. आरोप प्रत्यारोप कुठली निवडणूक म्हटल्यानंतर ह्या गोष्टी घडतच असतात, परंतु महाविकास आघाडीच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः लक्ष घातलं आणि त्यामध्ये ही जागा आघाडीमध्ये काँग्रेसचे जाधवसाहेब निवडून आलेले होते. दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर काँग्रेसला सोडावी अशा प्रकारचा निर्णय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी मिळून घेतला. तो घेतल्यानंतर निवडणूक जशी सुरू झाली तसं त्याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आणि त्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूच्यांनी की काही झालं तर यश आम्हालाच मिळणार अशा प्रकारे एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न होत असताना काही वेगळे काही विषय घेऊन जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला, त्याच्यातून काही मतं मिळतात का काय अशाही प्रकारचा प्रयत्न झाला. परंतु शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्याला थारा मिळाला नाही आणि अतिशय चांगल्या मताधिक्यांनी जाधवताई निवडून आल्या. त्याच्याबद्दल मी जाधवताईंचंही मनापासून अभिनंदन करतो. तसंच ह्याच्यामध्ये जी जबाबदारी सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर या सर्व मान्यवरांनी घेतलेली होती आणि त्यांनी शेवट फॉर्म भरल्यापासून शेवटचं मतदान संपेपर्यंत ज्या प्रकारे सगळ्यांना एकोप्याने एकत्रपणे ठेवण्याचं काम केलं आणि निवडणूक अतिशय व्यवस्थितपणे लढवण्याचं काम केलं आणि त्याचं यश आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. निश्चितपणे जबाबदारी महाविकास आघाडीची वाढलेली आहे. त्या संदर्भामध्ये कोण काय म्हणालं कोण काय नाही म्हणालं ह्याच्या खोलात जाण्याच्यापेक्षा आता महाराष्ट्राच्या पुढे जे महत्त्वाचे विषय आहेत, मग तो विजेच्या संदर्भातला असेल, उन्हाची तीव्रता वाढलेली असल्यामुळे काही काही ठिकाणी पाण्याचं तीव्रता पाण्याची हे पाणी कमी पडलेलं आहे आणि त्याच्यामुळं पाण्याच्याबद्दल टँकर सुरू करणं किंवा नागरिकांना त्या भागातल्या पाणी कसं मिळेल त्याबद्दलचा प्रयत्न करणं त्या सगळ्या कामाला आम्ही लोक अग्रक्रम देतो. उन्हाळ्यात नागपुरात समर्पण सेवा समितीतर्फे लोकांसाठी थंड पाण्याचे नियोजन करण्यात आले. गेल्या 5 वर्षापासून समर्पण सेवा समितीतर्फे हे काम सेवा प्रकल्पांतर्गत केले जात आहे. तर ग्वालानी परिवाराकडून लोकांसाठी ही थंड पाण्याची मशीन बसवण्यात आली. आज हनुमान जयंती निमित्त नागरिकांसाठी थंड ताकाचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे या आठवड्यापासून प्रत्येक आठवड्यात ज्यांच्या पायात चप्पल नाही त्यांना चप्पल, तर कडक उन्हापासून वाचवण्यास साठी दुपट्टेही देण्यात येणार आहे. यावेळी उन्हाळ्यातही समाजसेवेचे काम करत राहू असे आवाहन माजी आमदार गिरीश व्यास यांनी केले. सर क्या कहेंगे आज यहां पर समर्पण सेवा समिति की ओर से एक और उम्दा कार्य किया गया, किस तरह का कार्य उसके बारे में जरा विस्तार पूर्वक बताइए. सबसे पहले तो समर्पण सेवा समिति के माध्यम से पवित्र हनुमान जन्मोत्सव की सभी नागरिकों को हम दिल से शुभकामनाएं देते हैं, अभिनंदन करते हैं. भगवान हनुमान हमारे जीवन में खुशी, शांति और निरोगी आयुष्य हमको दे, ये कामना करते हैं. हम प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी सेवा प्रकल्प के अंतर्गत यहाँ गत 5 वर्षों से हम प्याऊ यहाँ पर चलाते हैं. ठंडे पानी की मशीन के साथ ये व्यवस्था यहाँ पर इस धूपताले के पूरे अवसर पर और जब तक चलते रहती है तब तक ये लगातार चलते रहती है. आज हनुमान जन्मोत्सव है और इस अवसर पर हमने यहाँ पर एक छाछ की व्यवस्था भी की है. हमको मालूम है ग्रीष्म ऋतु है और इस गर्मी के दिनों में छाछ लोगों के मन को राहत देती है. ठंडा पानी और छाछ ये दोनों की व्यवस्था यहाँ पर की है. हमारा प्रयास रहेगा, इसको हम लगातार करते रहेंगे. हमारे माध्यम से और पंडित बचराज व्यास सेवा प्रतिष्ठान की ओर से
हम दोनों संयुक्त रूप में समर्पण सेवा समिति और पंडित बच्चराज व्यास स्मृति प्रतिष्ठान हम हर साल अभी ये हफ्ते से हर हफ्ते गरीब लोगों को जिनके पैरों में चप्पलें नहीं है उनको चप्पल देना है, चलती हुई कड़क धूप में कान को दुपट्टे देना है हमको, वहाँ पर पानी की अच्छी बोतलें बिस्लेरी नहीं जो पानी हम अपने घर में बोतलों में रखते हैं वो बोतलों के माध्यम से पानी देते हैं। तो ये सब कार्यक्रम लगातार इस चौक पर और पंडित बच्चराज व्यास चौक पर लगातार चलते रहेंगे। दुपकाले में हम सेवा करते रहेंगे, जो भी सज्जन सेवा में आना चाहें वो समर्पण सेवा समिति से छापरू नगर में नरेश जी जुम्मानी से संपर्क करें। आज ग्वालानी परिवार की ओर से ये ठंडे पेहू की मशीन हमने यहाँ पर दी है और ये ग्वालानी परिवार इस सेवा को यहाँ पर कर रहा है और छाछ का वितरण भी हमारे समर्पण सेवा समिति के कार्यकर्ता कर रहे हैं। सारिक मौदा नगर पंचायत विरुद्ध प्रचंड रोष, मौदा येथील प्रभाग क्रमांक 13 मधील कालीमाता नगरातील फंदी लेआउटच्या मोकळ्या जागेत नगर पंचायत प्रशासनाने भव्य पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय घेतला आहे। संपूर्ण प्रभाग क्रमांक 13 मधील लहान मुले, विद्यार्थी, होतकरू, तरुण व वयोवृद्ध व्यक्तींना खेळ व इतर मनोरंजनात्मक गोष्टी करण्यासाठी ही एकमेव जागा आहे। तसेच याच जागेवर या परिसरातील लोकांचे घर लहान मोठे कार्यक्रम होतात, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी एकत्र या जागेवर व्हॉलीबॉल व बॅडमिंटनचा नेट लावून लढा उभारला, तर मुलांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही जागा क्रीडांगण म्हणून विकसित करावी यासाठी स्थानिकांनी ही जागा नगरपंचायत प्रशासनाला हस्तांतरण केली होती, परंतु याच बाबीचा गैरफायदा नगरपंचायत प्रशासनाने घेतला असा आरोप स्थानिकांनी केला आहे। मौदा नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक 13 येथील क्रीडांगण वाचविण्यासाठी मोठ्यासह चिमुकल्यांनी लढा उभारला आहे। यावेळी चिमुकल्यांनी नगर प्रशासनाची तिरडी काढून निषेध केला। फंदी लेआउटच्या मोकळ्या जागेत लहान मुलं खेळत असतात, परंतु याच जागेवर प्रशासनाने टाकी बांधायचा निर्णय घेतल्याने हा निषेध करण्यात आला। मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही जागा क्रीडांगण म्हणून विकसित करावी यासाठी स्थानिकांनी ही जागा नगरपंचायत प्रशासनाला हस्तांतरण केली होती, परंतु प्रशासनाने या जागेवर पाण्याची टाकी प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतला, परंतु या निर्णयाचा लेखी विरोध स्थानिकांनी केला। मुख्याधिकारी यांनी पत्र स्वीकारले, परंतु सुनावणीची पुढील तारीख न देता सरळ बांधकाम सुरू केले, त्यामुळे या नागरिकांपुढे आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही। मागील एका आठवडाभर हे आंदोलन अत्यंत शांतमय मार्गाने सुरू होते, पण याची दखल अजूनही कोणी घेतली नाही। ही जागा मुलांना खेळण्यासाठी मोकळी सोडून टाकी प्रभागाच्या पुढील भागात स्थलांतरित करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। नत्तू फंदी लेआउट मधील ही एकमेव ओपन स्पेस आहे। या ठिकाणी या परिसरातील म्हणजे 1 किलोमीटरच्या परिसरातील सर्व मुलं याच ठिकाणी खेळतात। या एकमन मैदानावरती नगरपंचायत मैदान आहे। या ठिकाणी 100 ते 150 मुलं दररोज नित्यक्रमाने खेळत असतात, परंतु नगरपंचायत प्रशासनाने या ठिकाणी टाकी प्रस्तावित केली, त्याचं बांधकाम सुरू केलं। आमची कोणत्याही प्रकारची सुनावणी न घेता हे बांधकाम सुरू केलेलं आहे आणि या परिसरामध्ये खेळाचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी मागील 5 ते 7 दिवसापासून हे आंदोलन उभारलेलं आहे। त्या आंदोलनाला अद्याप कोणीही भेट दिलेली नाही, नगरपंचायत प्रशासनाने याची साधी दखलही घेतलेली नाही आणि कामं थांबवत असल्याचं असं कोणत्याही प्रकारचं पत्र दिलेलं नाही। मुख्य मांग काय तुमची? या ठिकाणची प्रस्तावित टाकीचे बांधकाम रद्द करून इतर ठिकाणी टाकीचं बांधकाम सुरू करावे ही आमची लेआउटची ओपन स्पेस आहे। या ओपन स्पेसवरती टाकीचं बांधकाम करण्यात येऊ नये ही आमची मुख्य मांग। ओपन स्पेसवर तर कोणकोणते उपयोग आणता तुम्ही सध्या? या ओपन स्पेसवरती आमच्या इथे शारदा उत्सव साजरा केला जातो, होळीचा कार्यक्रम साजरा केला जातो, परिसरातील नागरिकांच्या घरचे छोटे मोठे वाढदिवस, लग्न समारंभ याचे सुद्धा कार्यक्रम होतात आणि विद्यार्थ्यांचे गेम्स घेतले जातात। सायंकाळी व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनची नेट लावलेली होती, आमची बॅडमिंटनची नेटसुद्धा त्यांनी तोडून टाकली, तुम्ही बाजूला बघू शकता, आणि त्या ठिकाणी त्यांनी खड्डा खणलेला आहे। लहानपणापासून या ग्राउंडमध्ये खेळते, मी एक व्हॉलीबॉल प्लेअर आहे, मी लहान मुलांना इथे प्रॅक्टिससाठी घेते आणि ही आमची हक्काची जागा आहे, आम्ही लहान मुलं इथेच खेळतो, इथे आमचा दुसरं प्लेग्राउंड आहे नाही, तर या ठिकाणी टाकी बनली नाही पाहिजे। ही आमचे अधिवेशन आहे आणि आम्ही हे अधिवेशन सक्सेस करूच, हे आम्ही आज एवढ्या उन्हांमध्ये आम्ही बाहेर निघून आज म्हणजे करत आहोत, तर आम्हाला आमच्या प्रयत्नाला बळ मिळो आणि हीच विनंती आहे आमची नगर परिषदला की तुम्ही म्हणजे दुसरी जागा घ्या, जागा कमी नाही आहे मौद्यामध्ये, जागा घ्या, जागा मिळते, तुम्ही नगर टाकी दुसऱ्या ठिकाणी पण मिळू शकते, पण लहान मुलांना तुम्ही इथे खेळण्याची जागा घेत आहे तर ही योग्य नाही त्यासाठी, म्हणून तुम्ही ह्या ग्राउंडची ही जागा आम्हाला द्या, आमची जागा आम्हाला मिळायला पाहिजे।
आंदोलन 5 दिवसापासून चालू आहे, इथे कोणतीच ॲक्शन घेतलेली नाही आहे. सुट्टी आहे पण इतके 20 फुटाचा गड्डा आतापर्यंत आहे, अजूनपर्यंत गव्हर्नमेंट आहे पण तुम्ही जर काम करत आहे तर रेग्युलर करायला पाहिजे. इथे आहे लहान मुलं खेळतात, जर कोणी पडलं तर नगर परिषद याला जबाबदार राहील, पण ते अजूनपर्यंत काहीच ऍक्शन घेत नाही आहे यावर. VKB न्यूज साठी कामठीवरून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने संतनगरी शेगाव येथे YSP ग्रुपच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर तज्ज्ञ डॉक्टरांनी जवळपास 500 रुग्णांवर मोफत उपचार केले. शेगावमध्ये आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळातर्फे 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शेगाव येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात अकोला आणि जळगाव खान्देश येथील तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते व त्यांनी या शिबिराद्वारे रुग्णांवर मोफत उपचार देखील केलेत. याशिवाय या शिबिरामार्फत महात्मा फुले ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सिटी हॉस्पिटल अकोला येथे एंजियोग्राफी व एंजियोप्लास्टी मोफत करण्यासाठी रुग्णांची निवड करण्यात आली. भारतीय संविधान के शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनके जयंती के शुभ अवसर पर आज हमने YSP ग्रुप शेगाव की ओर से एक महाआरोग्य शिविर का आयोजन किया था, जिसमें सभी प्रकार के तज्ञ डॉक्टर यहाँ पर चेकअप के लिए आए. आज हमारे शिविर के अंदर 400 से 500 पेशेंटों ने चेकअप किया, जिसके अंदर से कुछ पेशेंट हम आगे भेजने वाले हैं. और आज का शिविर का लेने का एक मकसद था कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने जो संविधान लिखा और संविधान में सबको समान कायदा दिया, आज उसके माध्यम से हम उनको एक अच्छी दिशा देने के लिए आज हमने ये शिविर रखा था. VKB न्यूज साठी बुलढाणा येथून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. मोदा येथील शेतकऱ्यांना मनोरंजनाचा शर्तीचा मुख्य खेळ म्हणजेच शंकरपट, तर उन्हाळ्यात शंकरपट अनेक ठिकाणी आयोजित केले जात होते, मात्र यात काही वर्षापूर्वी शंकरपट्टावर शासनाद्वारे बंदी घालण्यात आली होती, पण ही बंदी शेतकऱ्यांच्या मागणीला गृहीत घेता पुन्हा शंकरपट्टाला सुरुवात करण्यात आली असून आज मोदा येथे शंकरपट्टाचे आयोजन व उद्घाटन करण्यात आले. या 5 दिवसात येथे जवळपास 50 बैलजोडी आयोजनात सहभागी होणार असून आज पहिल्या दिवशी मानाचा बैल जोडीशिवाय 4 बैलजोडी रिंगणात उतरणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज इथे बैलांचा भव्य इनामी शंकरपट या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडे या 2 महिन्याचा कालावधी पूर्ण 12 महिने शेतकरी शेतात राबराब राबतं आणि शेतात राबल्यानंतर हे महत्त्वाचे जे 2 महिने त्यांच्याकडे शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम नसल्यामुळे, शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं पीक नसल्यामुळे 2 महिने त्यांना कुठेतरी एन्जॉयमेंट आणि त्यांचं मन कुठेतरी आपण चांगलं प्रफुल्लित राहावं म्हणून त्यांनी त्यांना एक एंटरटेनमेंट व्हावा म्हणून आता सरकारने बरेच वर्षापासून बैलाचा पटाला बंदी दिली होती, पण शासनाने बैलाचं पट चालू केल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचा उत्साह विघ्नित करण्याकरता, शेतकऱ्यांचं मनोरंजन होण्याकरिता, शेतकऱ्यांनी आपलं कुठेतरी मन रमवावं यासाठी हे जे शेताचं शंकरपटाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणून हे बैलाचं शंकरपट हे ते 4 दिवस चालणार आहे. 4 दिवसाची परवानगी आम्हाला माननीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. आज हा पहिला दिवस असल्यामुळे इथे उद्घाटनाचा या शुभप्रसंगी आज 4-5 जोड्या या ठिकाणी धावणार आहेत. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. VKB मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.